व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। जगभरात आलेल्या कोरोना 19 या संकटाच्या विरोधात आता ग्रामीण भागही लढाईसाठी सज्ज झाला असून प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ हे लोणी येथे आधुनिक सुविधांनी युक्त असे 100 खाटांचे हॉस्पिटल पुढील 6 दिवसात स्थापन करीत आहे अशी माहिती संस्थेचे प्रमुख कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी दिली आहे। आपण प्रवरा मेडिकल ट्रस्टने एक 100 खाटाचं हॉस्पिटल आपण सुरू केलेलं आहे, तयारी चालू आहे। आपण त्याला COVID-19 असं नाव दिलेलं आहे त्याला, आणि त्यामध्ये ICU पण आहे आणि आयसोलेशन वॉर्ड पण आहे। कल्पना असेल की गेले 40-45 वर्षापासून पद्मश्री आणि पद्मभूषण या दोघांनी पण गरीब व्यक्ती म्हणजे पेशंट म्हणून हा केंद्रबिंदू ठरवून आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप मोठी सेवा देत आहोत। आणि ह्या हॉस्पिटलमध्ये हे हॉस्पिटल खूप अत्यावश्यक सेवा याच्यामध्ये देऊ देतो आपण। प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स गेली 45 वर्ष ग्रामीण भागात आरोग्य सेवेत कार्यरत असून गरीब माणूस केंद्रबिंदू ठेवून चालवत असून त्याला आधुनिकतेची जोड दिली आहे। हे रुग्णालय नगर, नाशिक, औरंगाबाद, बीड तसेच इतर जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्णांसाठी आरोग्य सेवेचे कार्य करत आहे। सामाजिक बांधिलकीतून आपण हे COVID-19 या हॉस्पिटलचा उपक्रम राबवित असल्याची माहिती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी दिली असून यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ YM जयराज हेही उपस्थित होते। संस्था नव्याने तयार करत असलेल्या या कोरोना 19 रुग्णालयासाठी जनरल वॉर्ड, मुलांकरिता स्वतंत्र वॉर्ड तयार करत आहे। रुग्णालयात अत्यावश्यक ऑक्सिजन लाईन, एअर कंडिशनिंग तसेच सेक्शनची सुविधा ही संस्था तयार करत आहे। या कार्यात राज्यातील दानशूर व्यक्ती, उद्योजक, संस्था यांनी पुढे येऊन आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात तंत्रज्ञान, मेडिसिन, संसर्गजन्य आजारापासून बचावासाठी लागणारे मास्क, सूट, इतर गोष्टी उपलब्ध करून देण्यात मदत करावी असे आवाहनही डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी केले आहे। माझी सर्वांना या निमित्ताने एकच विनंती आहे की आपण सर्व जाती, धर्म, पक्ष हे सगळे विसरून आपण आपल्याला जसं शक्य असेल आपल्याला पैशाच्या द्वारे म्हणा किंवा काही सामुसामुग्री जे लागणार आहे की ज्याच्यामध्ये मास्क आहेत, गाऊन्स आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत, अशी वस्तूंची आपल्याला यासाठी लागणार आहे। तरी मी सर्वांना परत विनंती करतो की आपण सरळ हाताने मदत करावी की जेणेकरून येणारे पुढे जे जो मोठा भूकंप होऊ शकतो त्याला सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावं आणि मदत करावी ही सर्वांना मी विनंती करतो। प्रतिनिधी कैलास विखे, OES न्यूज, लोणी।